एक एक असं कोणीतरी नेता बोलला की शरद पवार कशाला मध्ये पडतायत, त्यांच्या घरी कशाला बैठका होत आहेत, ते कशाला बैठकीला होत येत आहेत. म्हणून मी सांगितलं की गेले 40-45 वर्ष एस टी कर्मचाऱ्यांच्या जेव्हा जेव्हा अडचणी निर्माण झाल्या, जेव्हा जेव्हा समस्या निर्माण झाल्या, त्या आत्तापर्यंत सोडवण्याचं काम हे शरद पवार साहेबांनीच केलं. आणि त्याच्यासाठी मी गोपीनाथ मुंडे आणि शरद पवारांचं उदाहरण दिलं की ऊसतोड कामगारांचा संप झाला तरी मुंडे साहेब ऊसतोड कामगारांच्या मागण्या घेऊन पवारसाहेबांकडे यायचे आणि पवारसाहेबच ऊसतोड कामगारांचे पण प्रश्न मिटवायचे आणि पुढे चालायचे. इथे बीडी कामगारांचा संप झाला, नरसय्या आडम त्याचं नेतृत्व करतात, पण प्रश्न सोडवताना नरसय्या आडम आणि शरद पवार एकत्र बसतात आणि हा प्रश्न सुटतो. तेव्हा काही नेत्यांनी उगच शरद पवारांवर साहेबांवर आक्षेप घेतला, त्याच्या विरोधात मी बोललो होतो. राहिल्या मागण्या सातव्या वेतन आयोगापर्यंत आता ते पोचलेले आहेत. फक्त प्रश्न आहे विलिनीकरणाचा. एक पॅनल नेमलेलं आहे, त्याच्यातले पॅनलिस्ट जे ठरवतील त्यांचा निर्णय शासनाला मान्य असेल त्याची वाट बघूया. आता बाकी तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, ह्याच्यात राजकारण गेलं, ह्याच्यात राजकीय माणसांनी डोकी भडकवली महाराष्ट्राला आणि एस टीला हाताशी धरून महाराष्ट्र वेठीस धरण्याचं काम काही राजकीय पक्षांनी केलं. पण आता मला वाटतं की एस टी कामगारांना प्रत्येकाची चाल समजलेली आहे. आज जो पैसा दिला जातो आहे महाराष्ट्र अडचणीत असताना तो नक्कीच त्यांच्या मनाला पटेल एवढा पैसा. आता हे तुम्ही पण ओळखायला पाहिजे ना कोण फसवणूक करते. सगळं आमच्या तोंडातनं काढलं तर कसं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.